लोकशक्ती न्यूज, नातं विश्वासाचं. घरामध्ये टी शर्ट सापडत नसल्यामुळे रागाच्या भरात मुलाने आईच्या डोक्यात फरशी मारून गंभीररित्या जखमी केल्याची घटना अगळगाव तालुका बार्शी येथे घडली. लक्ष्मी अनिल विदाते वय वर्ष 65 राहणारा गडगाव असे जखमी झालेल्या आईस बार्शी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी नितीन अनिल विदाते वय वर्ष 36 याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत सचिन अनिल विदाते वय वर्ष 41 राहणारा गडगाव यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन याला टी शर्ट पाहिजे होता, तो सापडत नव्हता. आई लक्ष्मी या टी शर्ट शोधत असताना त्याला टी शर्ट सापडला. तो टी शर्ट लपून ठेवली असे म्हणत रागाच्या भरात चुलत्या कल्याण विदाते यांच्या जनावराच्या कोट्यात पडलेली फरशी आणून आईच्या डोक्यात मारून गंभीररित्या जखमी केली.